हेलो फ्रेंड्स, इट्स मी श्रावणी एंड वेलकम बैक टू आवर चैनल वन्स अगेन। तो आज मी तुम्हारा दाखवणार आहे आमचं गार्डन। आणि हे बघा, इथे खूप भारी वातावरण झालंय पावसाचं। सो आता तुम्हाला माझं गार्डन दाखवण्यात खूपच मजा येणार, तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। तर हा आहे आमच्या बागेतला कढीपत्ता, जो की आपण सर्व जेवणात वापरतो, फोडणी वगैरे त्याच्यात। आणि हे आहेत आपल्या कारल्याच्या वेली। तुम्ही इथं बघूच शकता की ह्याला फुलं येत आहेत, म्हणजे आता थोड्या दिवसांनी ह्याला कारले येतील। तर हे आहेत आमच्या बागेतले गावठी गुलाब। किती भारी रंग आहे, पिंक कलरचा, फेंट पिंक, आणि मला हे खूप आवडतात। हे बघा, इथं खालती छोटे छोटे कळ्या आहेत गुलाबाच्या, जे आता थोड्याच दिवसांनी फुलतील। आणि हे आहेत आमच्या बागेतल्या नारंगी आबोली। बघा तुम्ही किती छान दिसतंय। परत इथं मग तुम्ही बघू शकता, तेच आहेत गावठी गुलाबाची झाड। तुम्ही खाली बघूच शकता की हे आहेत आपले पांढरा मोगरा। कुंद्याचं झाड, पण आता त्याचं सीजन नाही म्हणून इथे कुठला पण फ्लावर नाहीये। परत इथं आलं हे गावठी गुलाब, पण ते आपण बघितलेलं फेंट पिंक कलरचं, आणि हे आहे मस्त पैकी डार्क पिंक कलर। तुम्ही इथं बघू शकता की आपण त्या रूम आणि ह्या रूम मध्ये आलोय, आणि इथं पहिलं फुल आपण बघतोय हे गुलाबी आबोली। तर ह्याचं झाड तुळस। आणि इथं तुम्ही हे बघू शकता, हे खूप सुंदर फूल आहे, ज्याचं नाव आहे गुलाबी जास्वंदी। खूप चांगलं सुंदर फूल आहे, ज्याचं नाव आहे अनंत। आणि हे आहे पारिजातचं झाड, त्याला फुलं नाहीयेत कारण की ह्याच पण आता सीजन नाहीये। आणि हे सगळं गवत आहे, आणि हे इथं अलोवेरा आहे, म्हणजे कोरफड आहे, म्हणजे सर्दी ताप खोकला वगैरे काय असलं की त्याचा आपण उपयोग करू शकतो। आणि हे आहेत पांढरे सदाफुली। मग अशी आपण गुलाबी सदाफुली बघितलेली, आणि हे आहेत पांढरे सदाफुली। आणि इथं आहे ओव्याची पानं। हे आहे असं शोन लावलेलं झाड आहे। आणि हे आहे हळद, हळदीचं झाड। इथं तुळस आहे। आणि हे आहे चाफा, पिवळी जास्वंद, जे की आम्ही आताच लावली आहे। आमची पूजेची तुळस, आम्ही सकाळी उठून याला अगरबत्ती आणि त्यांनी पूजा सगळी करतो। तर इथे तुम्ही बघू शकता, ही आहे लाल जास्वंद। आणि तुम्ही बघू शकता इथे जास्वंदीच्या खाली हे लावलंय मिरचीचं रोपट। आणि हे आहे आमच्या बागेतले डाळिंबेचे झाड। तुम्ही बघू शकता इथं छोटस डाळिंब आलाय, आणि इथं पण आहेत हे फूल आहेत। हे सगळे नारळाचे हे झाड आहेत महाड। आणि तुम्ही बघू शकता इथे समुद्राचा इतका सुंदर व्ह्यू पण भेटतो आमच्या टेरेसवरनं, म्हणून खूपच फ्रेश फिलिंग येते। Thank you.
तुम्ही बघू शकता तिथे येलो येलो वांग आलंय आणि त्याच शेजारी तुम्ही हे पर्पल वांग पण बघू शकता आणि हे आहे फूल गार्डन आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा प्लस त्याच शेजारी बेल आयकनलाही क्लिक करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला की नाही म्हणजे आमचं गार्डन आवडलं की नाही तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय.